मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं चौपाड विठ्ठल मंदिर इथं एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा कुणालाच पाठिंबा नाही असं जाहीर करण्यात आलंय. मराठा क्रांती मोर्चाची बैठक चौपाड विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा कुणाला जाहीर करायचा या विषयावर खलबत करण्यात आली. या दरम्यान बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक पदाधिकाऱ्यांनी या विषयावर आपले विचार मांडले. नंतर आरक्षणाचा मुद्दा सर्वांनी अंगीकृत करून आरक्षण आम्हाला आजपर्यंत कोणत्याच पक्षानं ठोसपणे जाहीर केलं नाही, सतत दुर्लक्ष केल्यानं आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी न केल्यानं मराठा क्रांती मोर्चा या निवडणुकीत सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपला पाठिंबा कोणत्याच पक्षाला जाहीर करत नसल्याचं रवी मोहिते यांनी बैठकीदरम्यान सांगितलं. मराठा समाज बांधवांची या ठिकाणी राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. मराठा आरक्षण या विषयावर न्यायप्रविष्ट असताना या ठिकाणी समाज बांधवांचा रोष या राज्यस्तरीय बैठकीत दिसून आला. सरकारनं कशा पद्धतीने समाजाला फसवले, समाजाच्या इतर मागण्या आहेत, त्या मागण्यासुद्धा सरकारनं पूर्ण करायसाठी लक्ष दिलं नाही. त्याचबरोबर ज्या योजना सरकारने जाहीर केल्या योजनेची 100% अंमलबजावणी शासनाच्या सिस्टीममधनं व्हायला पाहिजे होती, परंतु ती झालेली नाही. अशा फसव्या योजना आणि आरक्षणावर सरकारनं मराठा समाजाकडं दुर्लक्ष केलं, त्यामुळे या बैठकीत शासनाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. दुसरी एक गोष्ट, उद्याच्या लोकसभेला मराठा समाज हा जागरूक आहे, कोणाला मतदान करायचं हे समाजाला चांगल्या पद्धतीनं कळतं आहे. उद्याच्या लोकसभेला केंद्रात कोणाचं सरकार येईल, त्या सरकारनं जर मराठा समाजाच्या आरक्षणावर ठाम भूमिका नाही घेतली तर येणाऱ्या 5-6 महिन्याच्या काळात जी विधानसभा आहे त्या विधानसभेला मराठा समाज त्या शासनाला जागा दाखवेल एवढं या ठिकाणी मी ठामपणे सांगतो. आणि राज्यस्तरीय बैठक आज या ठिकाणी झाली. पुढची राज्यस्तरीय बैठक ही मुंबईत 12 मे रोजी मुंबईत या ठिकाणी होईल. मकरंद माने आणि प्रशांत भोसले यांनी पदाधिकारी आणि समन्वयकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई आदींसह इतर 12-13 राज्यातील मुख्य समन्वयक या बैठकीस उपस्थित होते. तसंच या बैठकीस प्रवीण पाटील, राम जाधव, किरण पवार, महेश चव्हाण, प्रज्ञा जाधव, मोहन तांबडे तसंच 22-23 जिल्ह्यातील प्रतिनिधी देखील यावेळेस उपस्थित होते.